तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन या मराठी व्हिडिओ मध्ये। तर माझं नाव आहे प्रथमेश आदमने आणि मी तुम्हाला आजच्या या हप्त्यामध्ये घडलेल्या काही कार न्यूज बद्दल माहिती देणार आहोत। चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आपली मंडळी सगळ्यात पहिली कार न्यूज आहे ती म्हणजे आहे सिट्रॉन कडून। तर सिट्रॉन रिव्हील केलेली आहे त्यांची एक नवीन कार, ती म्हणजे सिट्रॉन बेसाल्ट। तर ही गाडी एक कूप स्टाईलमध्ये असणार आहे। कूप म्हणजे कसं, आपल्या टाटानं जशा प्रकारे त्यांची कर्व टाटा कर्व गाडी लॉन्च केलेली आहे, म्हणजे मागच्या साईड जी असते त्याची थोडीशी उंच राहते, तर तशा प्रकारे ही गाडी असणार आहे। आणि या गाडीमध्ये आपल्याला 1.2 लिटरचं टर्बो पेट्रोल इंजिन भेटणार आहे, जे की 110 HP पॉवर प्रोड्यूस करते। आणि ही गाडी जी आहे ते दिसायला म्हणजे सुंदर असणार आहे। त्याचा विषय कसा आहे, आता टाटानं त्यांची लॉन्च केलेली आहे टाटा कर्व, म्हणजे रिव्हील केलेली आहे। आणि आता ही सिट्रॉन पण बेसाल्ट ही गाडी आपल्या भारतासाठी आणून राहिली। तर या गाडीमध्ये जर आपण गुड लुकिंगचं पाहिलं, म्हणजे दिसायला सिट्रॉन जी आहे ती टाटा कर्वपेक्षा थोडी चांगली दिसणार आहे। पण जर का नाव आलं बिल्ड क्वालिटीचं, तर आपण 100% डेफिनेटली टाटावर विश्वास करतोच। तर म्हणजे बिल्ड क्वालिटीमध्ये टाटा, आणि थोडीशी जर तुम्हाला टाटापेक्षा थोडं जास्त जर थोडंसं म्हणजे चांगलं पाहिजे असेल दिसायले, तर टाटा आपली सिट्रॉनची बेसाल्ट। त्यानंतर मंडळी आपली दुसरी कार न्यूज आहे ती आहे फोर्स कडून। तर फोर्सची जे गुरखा आहे ते पण 5 डोअर ते आपल्या भारतामध्ये जे आहे ते पाहण्यात आलेली आहे, म्हणजे यांची या गाडीची टेस्टिंग चालू आहे। तर ही या गाडीची लेंथ जी आहे का नाही ते होणार आहे 4.7 मीटरची, म्हणजे किती लंबी आहे बा ही गाडी। आता क्रुझर आहे याची फोर्सची तुम्हाला तर माहीत आहे, पण आता फोर्सची गुरखा जे आहे 5 डोअर ते पण येणार आहे। आता या गाडीला तुम्ही पाहू शकता की ऑफ रोडिंग मध्ये गाडीचा यूज होते, आणि फोर्स गुरखा एक रिलायबल आहे। आणि आता कधीपर्यंत येते ते आपल्याला सांगितलेलं आहे, तर ती गाडी आपल्या भारतामध्ये लॉन्च होणार आहे या एप्रिल महिन्यामध्ये। तर आता एप्रिलच्या मिडपर्यंत पण होऊ शकते आणि शेवटपर्यंत पण होऊ शकते। तर ही होती आपली फोर्सची 5 डोअर गुरखा। आपली तिसरी कार न्यूज आहे ती आहे वोल्वो कडून। तर वोल्वोनं नाही का त्यांच्या ज्या डिझेल गाड्या आहेत त्या बनवणंच बंद केलेल्या आहेत भारतासाठी। तर कारण याच्यामागे जे कारण आहे ते आहे की त्यांना सांगितलेलं आहे एका रिसर्चमध्ये, त्यांना असं सांगितलेलं आहे की 2022 पेक्षा आम्ही 2023 मध्ये 70% ज्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत ते चांगल्या प्रकारे वाढवलेल्या आहेत, म्हणजे चांगल्या प्रकारे ग्रोथ जे आहे त्यांना 70% इलेक्ट्रिक कार्समध्ये केलेलं आहे। आणि यांना आता इलेक्ट्रिक कारमध्ये आणखीन त्यांची जी ग्रोथ आहे ती करायची आहे, त्यामुळे त्यांना वोल्वोच्या ज्या गाड्या आहेत भारतामध्ये येणाऱ्या डिझेल त्या गाड्या पूर्णपणे बंद केलेल्या आहेत, त्यांचे प्रोडक्शन आता बंद झालेलं आहे। त्यानंतर मंडळी आपली चौथी कार न्यूज आहे ती आहे म्हणजे आपल्या बंद करून टाकू। त्यानंतर मंडळी आपली चौथी कार न्यूज आहे ती आहे मारुती सुझुकी कडून। तर मारुती सुझुकीनं त्यांची जे स्विफ्ट आहे त्याचं जे नवीन व्हर्जन आहे ते UK मध्ये लॉन्च केलेलं आहे। तर या गाडीमध्ये आपल्याला 1.2 लिटरचं पेट्रोल इंजिन भेटणार आहे, आणि या गाडीची जी लेंथ आहे ती थोडीशी यांना वाढून टाकलेली आहे, आणि खूप म्हणजे मिनी कूपर सारखं या गाडीमध्ये आपल्याला लुक भेटणार आहे। त्यानंतर असं खूप काही आहे की जी या म्हणजे आता जे स्विफ्ट येणार आहे ना, तर त्यामध्ये आपल्याला नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत ते पाहायला भेटतात। त्यानंतर जशी ब्रेझा आहे त्या ब्रेझासारखं आपल्याला इंटेरियर पण या नवीन स्विफ्टमध्ये पाहायला भेटते। तर स्विफ्ट जे आहे जे भारतामध्ये येणार आहे नवीन स्विफ्ट लाईक अ मिनी कूपर। त्यानंतर मंडळी आपली पाचवी कार न्यूज आहे ती आहे XUV म्हणजे महिंद्राकडून। तर महिंद्राची XUV E8 जी आहे ती आपल्या भारतामध्ये टेस्टिंग सुरू आहे। तर अशा प्रकारे या गाडीमध्ये आपल्याला लुक्स भेटून जाते, आणि मोठे मोठे लाईट जे आहेत त्या गाडीत आपल्याला पाहायला भेटतात। तर अशा प्रकारे सुंदर लुक्स आपल्याला या XUV E8 पाहायला भेटणार आहे। सहावी कार न्यूज आहे ती आहे महिंद्राकडून। तर महिंद्रा XUV नाही तर महिंद्राची जी थार आहे 5 डोअर त्याची ऑफिशियल रिव्हील डेट जी आहे ती आलेली आहे, ती म्हणजे 15 ऑगस्ट 2024 रोजी आपल्याला थार 5 डोअर पाहायला भेटणार आहे। एक नंबर काम। त्यानंतर मंडळी आपली सातवी कार न्यूज आहे ती आहे ऑडीकडून। तर ऑडीनं त्यांचं R8 जे प्रोडक्शन आहे, ऑडी R8 जे की एक सुपर कार होती, त्या गाडीचं जे प्रोडक्शन आहे ते त्यांना बंद केलेलं आहे। तर ही गाडी खूप जणांची एक ड्रीम कार होती, म्हणून यांना जेव्हा असं ठरवलं ना की यांना न्यूज काढली होती की ऑडी R8 जे प्रोडक्शन आहे ते आम्ही बंद करू, तर खूप जणांना या गाडीला आणखीन पसंती दाखवली। आणि जवळपास 3 महिन्यांच्या नंतर म्हणजे जेव्हा यांना रिव्हील केलं की ही गाडी बंद होणार आहे, तर 3 महिने या गाडीचे बुकिंग चाललं आहे, आणि 3 महिन्यानंतर ही गाडी जी आहे ती भारतामध्ये बंद झाली। आणि ही एक मस्त गाडी होती, परफॉर्मन्समध्ये एक नंबर। त्यानंतर मंडळी आपली शेवटची कार न्यूज आहे ती आहे स्कोडाकडून। तर स्कोडानं त्यांचं सुपरबचं जे न्यू व्हर्जन आहे ते भारतामध्ये येणार आहे। तर या महिन्याच्या सुरुवातीला किंवा मध्यापर्यंत हे व्हर्जन आपल्या भारतामध्ये लॉन्च होऊ शकते। आणि या गाडीमध्ये आपल्याला 2 लिटरचं TSI इंजिन भेटेल, आणि या गाडीमध्ये जवळपास 190 HP आपल्याला पॉवर पाहायला भेटणार आहे। तर ही होती स्कोडाची सुपर। आणि मंडळी ही जी स्कोडा सुपर आहे याची फक्त 100 युनिट भारतात येणार आहेत, म्हणजे एक लक्झरी कारच्या सेगमेंटमध्ये येणार आहे।
आणि जर आपण किंमत पाहिली तर जवळपास 50-60 लाख रुपये येणार. म्हणजे भाऊ काय विचार करून राहिले रे स्कोडावाले, किंवा 50-60 लाखात यांची गाडी देणार. पण कसा विषय आहे, 100 युनिट येणार आहेत. आणि स्कोडाले स्कोडामध्ये जे आपल्याला ड्रायव्हिंग डायनॅमिक्स भेटतात, जे फील भेटते, जे इंटेरियर भेटते, लक्झरी भेटते, ते आपल्याला जनरली भेटत नाही. तर मंडळी, ह्या होत्या आपल्या चॅनलवरच्या मराठीमध्ये अशा 8 कार न्यूज. तर ह्या न्यूज तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचं काय ओपिनियन आहे ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि जर का जवळपास तुम्ही अकोल्याच्या जवळपास राहत असाल आणि तुम्हाला तुमचा ओनरशिप एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर करायचा आहे आणि ऑडियन्ससोबत शेअर करायचा आहे, तर तुम्ही आम्हाला या ईमेलवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि DM इंस्टामध्ये पण DM करू शकता. तर भेटू अशाच व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.